नमस्कार, जेपी न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। भाजप तर्फे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवरती संधी देण्याची मागणी जोर धरून लागलेली आहे। भाजपचे नेते तथा संघर्षवादी युवा नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेवर आमदारपदी संधी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगोंडा पाटील, युवा नेते कामण्णा बनगर यांच्यासह जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे। राज्याची मुलुक मैदानी तोप म्हणून पडळकर यांची राज्याला ओळख आहे। भाजपचा स्टार प्रचारक चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यांना मानणारा राज्यभर मोठा वर्ग आहे। बारामती सारख्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी तेथील प्रस्थापित राजकारण्यांना हलविले होते। खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या हितासाठी गोपीचंद पडळकर संघर्ष करत आहेत। पडळकरांची आमदारकी राज्यात भाजपला बळकटी देण्यास प्रभावी ठरेल याबद्दल शंकाच नाही। याशिवाय तळागाळापर्यंत भाजपला मजबूत करण्यासाठी पडळकर निश्चितच प्रयत्नशील राहतील असाही विश्वास व्यक्त करण्यात येतो आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले होते। परंतु आमदार असे उद्धारतील बारामतीतील प्रचार सभेत काढले होते। अशा उमद्या नेत्याला भाजपने विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी द्यावी अशी मागणी सर्व स्तरामधून केली जात आहे। खूप खूप धन्यवाद।